कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तहान मोर्चा काढण्यात आलेला आहे। भाजपाबरोबर मनसेने सुद्धा या मोर्चामध्ये सभा घेतलेला आहे। डोंबिवलीमध्ये 27 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्या सोबत आमदार राजू पाटील सर, काय सांगणार आहे? आज आपण मोर्चा काढण्यात आलेला आहे, तो पाणी प्रश्न आम्हाला सतावतोय आमच्या भागात, आणि कम्युनिकेशन होत नाही एमआयडीसी पालिका आणि जिथे कुठे चांगले होत असेल तिथे सत्ताधारी आम्हाला श्रेय मिळेल म्हणून ते खोडा घालतात, आणि हे जे पालिकेचे अधिकारी त्यांना जे त्यांच्या तालावर नाचवतात त्याचा निषेध करण्यासाठी व समज देण्यासाठी आज आम्ही मोर्चा काढलेला आहे। समज देण्यासाठी हा मोर्चा करण्यात आलेला आहे। भाजपचे आमदार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी आहेत। साहेब, काय सांगणार आपण सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहात? एक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या 27 गावांमध्ये अतिशय स्थापत्य वागणूक ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं प्रशासन आणि इथले असणारे सत्ताधारी देत आहेत, त्यामुळे या सगळ्याला वारंवार निवेदनं दिली, अनेक वेळा या संदर्भातल्या बैठका झाल्या। अमृतची योजनेसाठी पैसे 5 वर्षापासून येऊन सुद्धा अमृतची योजना अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही, आणि या सगळ्याचा निषेध म्हणून या सर्व गोष्टी प्रशासनाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि एमआयडीसी यांनी एकत्र मिळून या संदर्भातला तोडगा काढणं अपेक्षित आहे, परंतु हेतुपुरस्कर राजकारण केलं जात आहे आणि त्याचा निषेध म्हणून इथे असणारे सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या प्रशासनाच्या विरुद्ध हा मोर्चा काढतो। हेतुपुरस्कार केले जाते, त्यामुळे हा संपूर्ण मोर्चा जो आहे मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेला आहे। कॅमेरामन महेश कुटेसा, आतिश, झी मीडिया, कल्याण।